सांगलीच्या कवटेमंकाळमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासनाच्या वतीने शहरात दहा दिवसांचा तर ग्रामीण भागात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला रविवार दिनांक दोन मे दुपारी आकरा वाजले पासून, अकरा वाजल्यापासून मंगळवार अकरा मे पर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे तेव्हा उद्यापासून जाहीर झालेल्या जनता कर्फ्यूमुळे शनिवारी बाजारपेठेत लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली यामुळे सोशल डिस्टन्सचा पूर्णतः फज्जा उडाला होता गर्दीची माहिती कळताच पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने यांनी स्वतः रस्त्यावर उतरत गर्दी केलेल्या किराणा के दुकानदारांना कडक शब्दात समज दिली असून नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या तर गाडीचे चालक संजय सूर्यवंशी यांनीही गाडी चालवत्यासोबतच लोकांना नियमांचं पालन करण्याच्या आणि मास्क वापरण्यासंबंधित सूचना देत होते आजची गर्दी पाहता खरंच कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल का असा प्रश्न निर्माण होत आहे इथले पोलीस प्रशासन कसोशीने करो कोरोनाची साखळी रोखण्याचे प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे लक्ष्मण सनगर एस बी एन मराठी